फुटांचे कटआउट लावण्यात आले आहेत अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यामध्ये फक्त मुख्यमंत्र्यांचे कटआउट या ठिकाणी लावले होते आता पंतप्रधान यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे कटआउट देखील लावण्यात आले आहेत इतकंच नाही तर अमित शहा नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे देखील कटआउट या ठिकाणी लावण्यात आले आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया नागपूर विधानभवनाच्या गेटवर आतापर्यंत फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भलं मोठं कटआउट होतं परंतु मध्यरात्री महायुतीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांचे कटआउट्स लागलेले आहे ला नमो महारोजगार मेळाव्यातर्फे हे स्वागत कटआउट्स आहे आपण बघू शकतो अजितदादा पवार यांचं कटआउट या बाजूला लागलेलं ला आहे तर त्याच्या शेजारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं भलं मोठं जे आहे ते या ठिकाणी लागलेलं आहे सगळ्यात मधोमध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कटआउट आहे शेजारी जे जुनं कट कटआउट दिसतात जे पहिल्या दिवसापासून लागलेलं ला आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कटआउट्स आहे मध्ये या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं कटआउट कट लागलेलं ला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं कटआउट्स आहे नमो महारोजगारतर्फे मुख्यमंत्र्यांचं कट एक कटआउट लावण्यात आलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा एक भलं मोठं कटआउट या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे चारही बाजून आपण बघितलं तर हे महायुतीच्या प्रमुख नेत्यांचे कटआउट्स आपल्याला दिसत आहेत कॅमेरामॅन सचिन सयांसह गेजानू मे टी वी नाईन मराठी नागपूर